बातमीपत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत करते. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. आष्टा येथील आरके कलेक्शनचे उद्घाटन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीप तात्या पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक झुंजारराव शिंदे, आष्टा शहर विकास आघाडीचे नेते वैभवदादा शिंदे, सांगली जिल्हा नियोजन समितीचे सदस्य झुंजारराव पाटील, नगराध्यक्षा सौ स्नेहा माळी, राजाराम बापू साखर कारखान्याचे संचालक विराज शिंदे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिलीपराव वग्याणी, दूध संघाचे संचालक संग्रामसिंह फडतरे, नगरसेवक विजय मोरे, अर्जुन माने, आष्टा शहर युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शिवाजीराव चोरमुले, आरके कलेक्शनचे मालक राजाराम कदम आणि रणजित कदम यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस राजाराम कदम व रणजित कदम यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी बोलताना दिलीप तात्या पाटील यांनी तरुणांना नोकरीच्या मागे न लागता उद्योग व्यवसाय सुरू करून आयुष्यात यशस्वी व्हा असा संदेश दिला. तसेच आरके कलेक्शनचे मालक रणजित कदम यांचेही कौतुक केले. राजाराम कदम यांनी आभार मानले. स्वराज्य मराठी न्यूज चॅनलसाठी सागर जगताप.